आज पानी नहीं परिस्थिति पानी वाइट है आम्ही आमचा इगतपुरी त्र्यंबकेश्वर धरण इमान आरोप है आम नाही बघा, एक गोष्ट स्वाभाविक आहे की जो जो ज्या ज्या भागातनं प्रतिनिधित्व करतो त्या त्या भागातले जनतेचे प्रश्न सोडवणं, त्यांना न्याय कसं मिळेल हे पाहणं, हे प्रत्येकाची ज्याची त्याची जबाबदारी आहे. ती पार पाडत असताना जी वस्तुस्थिती असेल, आता पिण्याचं पाणी टॉप प्रायोरिटी आहे, मग त्या पिण्याचं पाण्याची किती आवश्यकता आहे, तेवढं पाणी त्या भागात आहे का, या सर्व गोष्टींचा विचार करून पुढचा निर्णय होईल. मला वाटतं की या सर्व बाबी माननीय न्यायालयाच्या समोर येतील. फक्त एकच विचारायचं होतं की आता त्या मराठवाड्याचे अधिकारी येऊन आपल्या धरणांची पातळी चेक करत आहे पाण्याची, अशा केसमध्ये त्या बॅकवॉटरने जे पाणी उचललं जाते त्या संदर्भात ऍज वेल एज तिथल्या आपण नाशिकचं पथक का पाठवत नाही? बघा, या काही गोष्टी गोपनीय आहेत किंवा सरकारी अधिकारी कोण खोटी चुकीची आकडेवारी देईल अशातला काही भाग नाही आहे. जी काही वस्तुस्थिती असेल, कोण पण आलंय, तर जी अस्तित्वातली आकडेवारी आहे ती समोर येईल. बॅकवॉटरचा मोठा प्रश्न आहे, तिथं आपण वारंवार बघितलं आहे की बॅकवॉटरमध्ये खूप पाणी उचललं जातं आणि त्याचा तोटा दिसतो की पाण्याची पातळी तिकडे कमी असेल. माननीय न्यायालय या संदर्भामध्ये सर्व गोष्टींचा विचार करेल. नाही, मला वाटतं की माझं काय मत आहे हा काही विषय नाही. या संदर्भामध्ये ऑलरेडी माननीय उच्च न्यायालयामध्ये ही बाब त्यांच्या समोर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व बाबी तपासून त्या काळामध्ये काय परिस्थिती होती, आताच्या घडीला काय परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्याच्यासाठी किती पाणीची आवश्यकता आहे, फळबागा आहेत, सिंचन आहे, उद्योग आहेत, यांना किती पाणी लागणार आहे, या सर्व बाबी माननीय न्यायालयाच्या समोर येतील. मला वाटतं की त्याच्यावर वक्तव्य करणं, वाटतं की याचा निर्णय शासन पातळीवर न होईल. आणि काही लोकप्रतिनिधी असा आरोप करत आहेत की दोन्ही मंत्री महोदयांच्याच तालुक्यांचा याच्यामध्ये दुष्काळात समावेश झालेला. मी परत परत एकदा रिपीट करतो, संपूर्ण राज्यात किंबहुना देशात हे दुष्काळी तालुके जे घोषित करण्यात आलेले आहेत ते सर्व तंत्रज्ञानावर आधारित आकडेवारीवरून घोषित करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये मंत्री किंवा काय मानवीय हस्तक्षेप नाही. त्यातल्या त्यात मानवीय हस्तक्षेप राहणार नाही आणि वस्तुस्थिती जी आहे त्याच्या आधारावर ही कार्यप्रणाली राबवण्यात आलेली आहे.
नांदगावमध्ये सर्वाधिक नाही म्हणून मी आपल्याला अधोरेखित केलं की हे जे काही तालुके दुष्काळ टंचाई घोषित करण्यात आली ती मग त्या तालुक्यामध्ये किती पाऊस झाला, रेंगे स्टेशन आहेत ती आकडेवारी सॅटेलाइट थ्रू त्या तालुक्याच्या किंबहुना त्या भागाची वस्तुस्थिती याच्यावर आधारित ती घोषणा केलेली आहे. इंडिया रेपचे जे निकष आहेत त्याच्या आधारावर तत्र आताच्या घडीला जे काही दुष्काळी तालुके घोषित करण्यात आलेले आहे हे सर्व तांत्रिक आकडेवारीच्या आणि वस्तुस्थितीच्या आधारावर घोषित करण्यात आलेले आहेत. तत्राप याच्या व्यतिरिक्त पण काही तालुक्यांच्या मागण्या येत आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि मग त्या तालुक्यांच्या काही मंडळांमध्ये तिथली काय आकडेवारी आहे याचा शासन पातळीवर विचार केला जाणार आहे. महसूल मंडळांमध्ये काय परिस्थिती आहे त्याचा पण आढावा घेण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.